आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील मेघाली जांभुरीची काळवाडी व पोखरीची बेंदारवाडी धोकादायक गावांची पाहणी करून स्थानिक नागरिकांशी चर्चा करून पुनर्वसनाचा प्रश्न गृहमंत्री वळसे पाटील यांच्या माध्यमातून मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार असल्याचे उपविभागीय अधिकारी सारंग कोडलकर यांनी यावेळी बोलताना सांगितले. तळेघर येथे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत असलेल्या कार्यक्रमामध्ये उपविभागीय अधिकारी सारंग कोडलकर बोलत होते. पुनर्वसन करण्यात येणाऱ्या गावांच्या जागा खरेदीसाठी 89 लाख रुपये मिळाले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. पुनर्वसन करण्यात येणाऱ्या काही गावांनी संमतीपत्र दिलेले नाही ते लवकरात लवकर द्यावे. ज्या गावांनी संमतीपत्र दिले आहेत त्या गावांसाठी भू अभिलेख विभागाने पुनर्वसनासाठी उपलब्ध करून दिलेल्या नियोजित जागेचा नकाशा तयार करून भूखंड व रस्ते लवकरात लवकर तयार करण्यात येणार असल्याचंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. तसेच शेतकऱ्यांनी आपली ऑनलाईन पीक पाहणी नोंद करत असताना रेंज नसेल तर आपण आपल्या पिकाचा फोटो काढून रेंज असलेल्या ठिकाणी जाऊन डाउनलोड करावा असे आवाहन उपविभागीय अधिकारी सारंग कोडलकर यांनी बोलताना केले. आपल्या गावातील जी तरुण मुले आहेत त्यांना बरोबर घेऊन आपण आपली ऑनलाईन पीक पाहणी करावी. ही पीक पाहणी आपल्या सोयीसाठी चांगली असून याचा फायदा सर्व शेतकऱ्यांना होणार असल्याचंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. पीक पाहणी ऑनलाईन नवीन सुविधा असल्याने थोड्या प्रमाणात त्रास होतोय परंतु याची पूर्णपणे माहिती झाल्याने आपल्यास याचा त्रास जाणवणार नाही असेही उपविभागीय अधिकारी सारंग कोडलकर यांनी बोलताना सांगितले. याच बातमीचा आढावा घेतलाय विघ्नहर टाइम्सचे आंबेगाव प्रतिनिधी सीताराम काळे यांनी. अंतर्गत काळेवाडी आणि मेघोली या तीन ठिकाणी सर आम्ही काल त्याच्यामध्ये भेटी दिल्या आणि जागांचं जे सिलेक्शन आहे ते जागांच्या सिलेक्शनच्या संदर्भामध्ये सगळ्या गावकऱ्यांशी चर्चा केली. त्याच्यामध्ये ऍक्च्युली 6 गावं आपली याच्या 5 गावं याच्या लिस्ट मध्ये आहेत दरड प्रमाणमध्ये. त्या 5 पैकी जे आहेत ते आपल्याला 3 गावांचं संमतीपत्र मिळालंय आणि 1 मेघोली जे लिस्ट मध्ये नाहीये त्यांचं सुद्धा संमतीपत्र अशी 4 संमतीपत्र मिळाले. 4 पैकी 3 गावं जी ती काल 3 गावांच्या मी व्हिजिट केली आणि त्याच्यामध्ये सगळ्यात सांगतो की जांभोरी अंतर्गत काळेवाडी जी आहे ते दरड प्रमाण आहे वरून तिथे कोसळण्याची शक्यता आहे. लोक ज्यावेळी 2-3 वेळा मी गेलो त्यावेळी त्यांनी अतिशय तळमळीने सांगितलं की साहेब यावर्षी तरी आमचं पुनर्वसन होणार का. आणि या संदर्भामध्ये एक सांगू इच्छित होतं याच्यामध्ये की नामदार साहेबांच्या माध्यमातून जो आहे तो 89 लाख रुपयाचा निधी आपल्याला पुनर्वसनासाठी जागा मंजूर करून देण्यासाठी झालाय की जो आतापर्यंत आपण भांडत होतो त्याच्यामध्ये 2015 जागा खरेदीसाठी आपल्याला नामदार साहेबांच्या माध्यमातून मिळालेला आहे त्या याच्यामध्ये. आणि ही सगळ्यात महत्वाची मागणी आपली होती की जे पुनर्वसन आपलं रखडलं होतं ते इतके वर्ष रखडलं होतं. आता या संदर्भामध्ये मी सांगू इच्छितो की काल ज्यावेळी मी भेट दिली तर पोखरी अंतर्गत बेंडारवाडी या ठिकाणी भेट दिली त्यावेळी आपण बघितलं त्या याच्यामध्ये की जागेची मार्किंग जी आहे कारण पुनर्वसन जर करायचं असेल तर आपण सगळ्यांनी अतिशय काळजीपूर्वक बोलणार आहे कारण आपण त्या ठिकाणी परमनंट राहणार आहोत. आपण स्वतः राहणार आहे येणाऱ्या पुढच्या पिढ्या सुद्धा आपल्या त्या ठिकाणी राहणार आहे. त्यामुळे ती जागा योग्य आहे किंवा नाही हे अतिशय चांगल्या बारकाईने आपण बघितलं की त्याच्यामध्ये काल आपण फिरून सगळ्यांना विश्वासात घेऊन आपण बघितलं जी खालभाग आहे किंवा ज्या दरीचा भाग आहे तो आपल्याला त्याच्यातनं वगळायचं. काल जे आपल्याला संमतीपत्र दिलेलं आहे त्याच्यात माझ्या याच्यानुसार सर लोकांनी जे तयार केलं होतं त्याची जागा कमी पडते. मी लोकांना विनंती केली की तुम्ही जी काय जास्तीत जास्त तिथे जागा देता येत असेल तर ती आत्ताच द्या म्हणजे आपण घेऊ त्या याच्यामुळे जेणेकरून तुम्हाला ज्या बाकीच्या सुविधा तिथे द्यायच्या आहेत त्या सुविधा सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये देत आहेत. प्लॉट सुद्धा आपल्याला मोठे देत आहेत. 1-1 गुंठ्याचे आपण प्लॉट तिथे केलेले आहेत त्याच्यामध्ये मध्ये रस्ता जाणार आहे सगळे येणार ते फार कंजेस्टेड होईल त्या याच्यामध्ये. त्यामुळे अजून बाजूची जर जागा उपलब्ध होत असेल तर ती सुद्धा आपण त्याच्यामध्ये करा. नंतर जांभोरी अंतर्गत काळेवाडी जी आहे ती जागा अतिशय उत्तम आहे. आपल्या बरोबर सर सीओसी कॉलेजची कालची टीम होती त्यांनी सुद्धा ती जागा चांगली आहे म्हणून आपल्याला त्यांनी एक ओरल मध्ये आपल्याला सांगितलं लेखी कागदपत्रे आम्ही त्याची प्रोसिजर करतो. तिथलं फक्त आपल्याला जो रस्ता आहे तो रस्ता आपल्याला 2 बाजूच्या शेतामधून आपल्याला घ्यावा लागतो. म्हणजे आपल्याला जी जागा घ्यायची त्याचं संमतीपत्र दिलेलं आहे त्या पालकांना सुद्धा मी विनंती केली की तुम्ही अजून जास्त जागा जर देत असाल ते सध्या आपल्याला जे रेकॉर्ड देत आहेत मी अजून त्यांना जास्तीची विनंती केली की जास्त जर देत असतील तर त्यांनी जास्त द्यावी म्हणजे आपल्याला चांगल्या पद्धतीने पुनर्वसन त्याच्यामध्ये करता येईल. आणि जे 2 शेतकरी त्याच्यामध्ये आहेत की ज्यांच्या रस्त्यामधनं जात आहेत ती जर प्रस्ताव आपल्याला संमतीपत्र त्यांचा हातोहात जर मिळालं तर आपल्याकडे निधी उपलब्ध साधारण कळला त्याच्यामध्ये की ऑनलाईन पीक पाहणी जी आहे त्या ऑनलाईन पीक पाहणीच्या याच्यामध्ये अडचणी आहेत आम्हाला मान्य आहे त्या याच्यामध्ये. दुसरी गोष्ट याच्यासाठी एक थोडीशी सुविधा जी आहे ती सुविधा अशी केलेली आहे आपण त्याच्यामध्ये की जे आपल्या इथली तरुण मुलं आहेत की ज्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहेत आणि ज्यांना चालवता येतात आता सिनियर लोकांना जे ते चालवता येत नाही आपल्याला पण माहिती आहे. आपल्याला जी तरुण मुलं आहेत अशी आम्ही तलाठ्यांना आणि सरकार ऑफिसरना सांगितलेलं की ती मुलं शोधा आणि त्याच्याकडून जे आहे ते 20-25 ठिकाणचे तुम्ही त्या याच्यामध्ये हे करून घ्या म्हणजे फोटो काढून घ्या त्या याच्यातनं.
आणि याला जे आहे ते याला बऱ्यापैकी प्रतिसाद सुद्धा मिळतो. आपल्या इथली सुद्धा या परिसरातले जे आहे परिसरातलं चांगली पीक पाणी त्याच्यामध्ये अपलोड झाली. आता तुम्ही जो नेटवर्कचा प्रॉब्लेम सांगितलं तो आपल्या इथला सगळा प्रॉब्लेम आहे. परंतु प्रत्येक वेळी लोड करताना आपण फोटो काढून घ्यायचा आणि जिथे रेंज असेल तिथे जाऊन आपल्याला तो अपलोड करता येतो. आणि हे जे आहे हे लक्षात घ्या हे आपल्याच सोयीसाठी आहे. पीक पाणी हे जी काढली आहे आतापर्यंत आपण नेहमी तलाठीची तक्रार करत होतो की तलाठी काय करतो तिथे घरात बसून किंवा ऑफिसमध्ये बसूनच पीक पाणी घ्यायचं. म्हणजे कुणाच्या याच्यामध्ये प्रत्यक्ष काय पीक झालं काय नाही झालं हे खोटं हे व्हायचं. तर आता इथून पुढे जे आहे ते शासनाने जे टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जे आहे ते आपल्या हातात ही सुविधा दिलेली आहे. म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला माझ्या शेतामध्ये मी काय काय लावलेलं आहे. म्हणजे आंब्याची झाड असेल तर ती झाडं सुद्धा त्याच्यामध्ये फळझाडांमध्ये येतात. जे भारतात पीक असेल तर भात पीक पण त्याच्यामध्ये येतं. सोयाबीन असेल सोयाबीन तर सगळी पिकं आपल्याला त्याच्यामध्ये मेन्शन करतात. म्हणजे आपली पीक पाणी अचूक होण्याच्या दृष्टीने शासनाने आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे. म्हणजे तलाठ्याकडून बोगसपणा जर आपली तक्रारी असायच्या त्या इथून पुढे होणार नाही. त्याच्यासाठी थोडीशी नेटवर्कची जी अडचण आहे ती नेटवर्कची अडचण आपण ज्यावेळी खाल भागामध्ये येतात त्याच्यामध्ये त्यावेळी अपलोड करता येईल. दुसरी गोष्ट सांगते या वर्षी थोडं उशिरा सुरू झाला त्यामुळे आपल्याला घाई वाटते. त्याच्यात पुढच्या वर्षी कसं आहे की पुढच्या वर्षी तुम्हाला 1.5-2 महिन्याचं पिरियड माहिती राहणार आहे की आपली पीक पाणी सुरू झाली की आपल्याला माहिती फोटो काढायचे ज्यावेळी आपण रेंजमध्ये जाऊ त्यावेळी तो अपलोड करायचा. आणि थोडासा आपण बघतो की कुठलीही नवीन टेक्नॉलॉजी असते तरी थोडासा आपल्याला शिकायला आणि हे करायला थोडासा त्रास होत असतो त्या याच्यामध्ये. पण एकदा थोडीशी त्याची प्रॅक्टिस झाली की अतिशय सुटसुटीत ते ऍप आहे आणि त्याचा फायदा आपल्या सगळ्यांना याच्यामध्ये होणार आहे. येतो आज इथं उल्लेख झाला नाही परंतु आपल्या इथला तो ज्वलंत प्रश्न आहे.